मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून मित्रांनो 11 डिसेंबर 2017 रोजीच्या जाहिरातीनुसार 146 उमेदवारांची निवड यादी, कक्ष परिचर या पदांची निवड यादी ही पुनश्च जाहीर करण्यात आलेली आहे. जे उमेदवार होते त्यांची यादी ही जाहीर झालेली आहे. 146 उमेदवारांची ही यादी आहे. पदाचं नाव आहे कक्ष परिचर. जाहिरात होती ही 2017 तर 146 उमेदवारांची जे वेटिंगवर होती त्यांची निवड यादी ही पुनश्च जाहीर झालेली आहे. वेटिंगवरच्या उमेदवारांची संपूर्ण उमेदवारांची इथे नाव आहेत. ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांनी तात्काळ जॉईन व्हायचं आहे, संपर्क साधायचा आहे. तरी संपूर्ण यादी मी आपल्या टेलिग्राम चॅनल ज्याचं नाव आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब तेथे उपलब्ध करून देतो. तर मित्रांनो, या सूचनेचं काटेकोरपणे पालन करायचं आहे. वरील 146 उमेदवारांची निवड केवळ अतिविशेष बाब म्हणून कामगार भरती 2017-18 रद्द केलेल्या गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांमधून कोविड-19 प्रादुर्भावामुळे बाधित झालेल्या रुग्णाच्या सेवेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये कक्ष परिचर या पदावर काम करण्यासाठी मूळ कागदपत्रे पडताळणी सापेक्ष झालेली आहे. सदर बाब अत्यंत तातडीची असल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांनी निवडयादी प्रसारित झाल्यापासून नियुक्तीसाठी किमान 3 दिवस आणि कमाल 7 दिवसाच्या आत आधार कार्ड तसेच इतर सर्व मूळ कागदपत्रांसहित प्रमुख कामगार अधिकारी यांचे कार्यालय 6वा मजला विस्तारित इमारत मुंबई महानगरपालिका मुख्यालय महापालिका मार्ग फोर्ट मुंबई 400001 या ठिकाणी 16/4/2020 ते 22/4/2020 कार्यालयीन कामकाज आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत उपस्थित राहणं गरजेचं आहे. कोणत्याही परिस्थितीत निवड झालेल्या उमेदवारांनी सदर कालावधीमध्ये नियुक्तीसाठी हजर राहणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्या नियुक्तीचा अधिकार आपोआप रद्द होईल. त्यानंतर नियुक्तीसंदर्भात केलेला कोणताही पत्रव्यवहार अथवा विनंतीचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. द इपिडेमिक डिसीज ॲक्ट 1897 आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 अंतर्गत सदर बाब अत्यंत तातडीची असल्यामुळे आणि त्यांची नियुक्ती केवळ कोविड-19 बाधित रुग्णसेवेसाठी आणि कोविड-19 बाधित रुग्ण असलेल्या रुग्णालयामध्ये असल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांनी निवड यादीची प्रत आणि स्वतःच्या ओळखीबाबतचा पुरावा दाखवून प्रवासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून परवानगी घ्यावी आणि हजर राहावे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती करण्यात येते की त्यांनी निवड झालेल्या उमेदवारास खातरजमा करून त्यांना राहत्या ठिकाणापासून मुंबईपर्यंत प्रवासाची परवानगी द्यावी. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याबाबत विचारणा करावायची असल्यास त्यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष येथील दूरध्वनी क्रमांक आहे बघा 022-2270-44-03 किंवा प्रमुख कामगार अधिकारी यांचे कार्यालय दूरध्वनी क्रमांक आहे 022-2275-44-04 येथे संपर्क साधायचा आहे. निवड झालेल्या उमेदवारास त्यांनी अर्जात नमूद केलेल्या ईमेल IDवर निवडीबाबतची पत्र पाठवण्यात आलेले असून भ्रमणध्वनीवर देखील संपर्क साधण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. सर्व आवश्यक डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्स प्रतीसुद्धा सोबत राहू द्या, ओळखपत्र सोबत राहू द्या आणि आधार कार्ड सोबत राहू द्या. आणि या 146 उमेदवारांना आता इथे निवड करण्यात आलेली आहे अतिविशेष बाब म्हणून कामगार भरती 2017-18 रद्द केलेल्या गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांना. हे जी 17-18 रद्द केलेली गुणवत्ता यादीतील उमेदवार होते आणि त्यांना निवड करण्यात आलेली आहे. बघा, महत्त्वाची माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. नक्कीच जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे या यादीमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना संधी मिळेल. धन्यवाद.